आताची मोठी बातमी म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिल्लीमधल्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. भगवंत मान यांना पोटाचा संसर्ग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. याबाबत एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सुलतानपूर लोधी येथील कालीबेनचे पाणी प्यायल्यानंतर 2 दिवसांनी मान यांना त्रास झाला. मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा चंदीगड इथल्या निवासस्थानी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर एअरलिफ्ट करून दिल्लीमध्ये त्यांना आणण्यात आलं. त्यांच्या आजाराची माहिती पंजाब सरकारने गुप्त ठेवली. इतकंच नव्हे तर सुरक्षा यंत्रणांशिवाय त्यांना दिल्लीमध्ये आणण्यात आलं. याबाबतची अधिक माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देऊ, पण तूर्तास या बातमीत इतकंच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.